36 चेंडू मध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय या वेळेचा हा चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा घेतल्या जातील. 35 चेंडू मध्ये 51 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी स्वराज्य या संघाला. आपण पाहतोय गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी करेल का काय हे पाहावं लागेल. संघाचा डाव कसा सावरेल. आतापर्यंत पूर्णपणे या सामन्यावरती सौरव स्ट्रायकर्स या संघाने आतापर्यंत ताबा घेतलेला आहे. इथून पुढे गोलंदाज कसा ताबा मिळवतील हे पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आणखीन एकदा फटका बसलेला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपतो जेल फलंदाज बॅक टू पवेलियन. सदोतीस धाबेंवरती 3 महत्त्वाच्या विकेट गमावलेल्या आहेत. टीम स्वराज्य स्वराज स्ट्रायकर्स विरुद्ध रॉयल पाटील चॅलेंजर्स अशी मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सुरू आहे. ही मॅच कशी होईल ही नक्कीच पाहावी लागेल. 34 चेंडू मध्ये 51 धावांचं लक्ष आता ठेवलेलं आहे. यावेळेस हलक्याताने खेळवलाय. आपण पाहतोय प्लेट केलाय चेंडू. तेजस चेंडूवरती येईल फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल येईल. एका सिंगलने धावफलक 38 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. ओ यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. संघाने निम्म लक्ष गाठलेलं आहे मंडळी. पहा त्याने 44 धावा धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. शेवटचे 32 चेंडू 44 धावांची आवश्यकता. यावेळेस पॉइंटच्या दिशेने खेळवला आहे. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करेल फेकेल तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 46 ही धावसंख्या नोंदवलेली आहे. आणखीन एकदा तडकेबाज फटका आपण पाहतोय. यावेळेस शुभम चेंडूवरती आलाय. त्याने चेंडू अडवलेला आहे. आपण पाहतोय धावफलक पुढे जाईल. तीस चेंडू मध्ये अजूनही 41 धावांची आवश्यकता. तीस चेंडू मध्ये 41 ही धावसंख्या आपण पाहतोय. स्वराज स्ट्रायकर्स या संघाला सामना जिंकायचा असेल तर 30 फलंदाज चार महत्वाच्या विकेट्स गमावलेल्या आहेत. धावफलकावरती 47 ही धावसंख्या आपण पाहतोय. शेवटचे 29 चेंडू 41 धावांची आवश्यकता असेल. ऋषिकेश चौधरीला आपण पाहतोय. तो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. ऋषिकेश चौधरी कशी कामगिरी करेल मैदानाच्या आतमध्ये हे पाहावं लागेल. 47 ही धावसंख्या जमवलेली आहे. 5.1 षटकांचा खेळ झालाय. 29 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय. जास्त काही मोठा फटका कलेक्ट करू शकलेला नाही. आपण पाहतोय डॉट येईल निर्धाव चेंडू. यावेळेस उंची मिळाली आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले परंतु यावेळेस जेल सुटला. किस्मत की देवी मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. आज नशिबाची साथ असेल मैदानाच्या आतमध्ये. ऋषिकेश चौधरीला मिळालेलं हे जीवदान.
क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये दिलेले जीवदान हे नेहमी जीवघेणी ठरत असतात. आता ऋषिकेश चौधरीला हे मिळालेलं जीवदान कितपत महागात पडेल संघाला. आणखीन एकदा अपील केली जाईल पंचांकडे. आपण पाहतोय शेवटचे 26 चेंडू अजूनही बाकी आहेत. 40 ही धावसंख्या. यावेळेस आणखीन एक विकेट. तेज चौधरीला आपण गोलंदाजी मार्गावरती पाहतोय. त्याने 4 विकेट मिळवलेल्या आहेत. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. 5 विकेट पडल्या त्यातल्या फक्त 4 विकेट तेज चौधरीने मिळवलेल्या आहेत आणि फक्त त्याने 7 धावा खर्च केलेल्या आहेत. कमालीची गोलंदाजी केली. तेजसाठी एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. 4 महत्वाच्या विकेट तेज चौधरीने मैदानाच्या आतमध्ये मिळवलेल्या आहेत. रॉयल पाटील संघाची ही थोडीशी जमेची बाजू असेल. अविनाश मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि गॅप शोधला होता. चोवीस चेंडू शिल्लक आहेत अजूनही आणि 36 धावा म्हणजे फक्त 12 धावा त्या अतिरिक्त आहेत. त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 3 धावा या अतिरिक्त काढायच्या आहेत. प्रति षटकामध्ये 9 धावा तुम्हाला जमाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 36 धावा. 24 चेंडूमध्ये 36 धावा काहीस सोपं आणि काहीस अवघड असलेलं आव्हान आहे. निखिल बाप्पू चौधरी आपण पाहतोय सीमारेषेवरती उभा आहे. तर शुभमलाही आपण सीमारेषेवरती पाहतोय. लॉंगॉनच्या दिशेने तो उभा आहे. आणखीन एकदा पंचांकडे अपील. परंतु डॉट चेंडू असेल. बॅटची कडा घेतल्यानंतर हा चेंडू मला वाटतोय जमिनीवरती कोसळला. यावेळेस आणखीन एकदा चेंडू हवेमध्ये. शुभम खूप दूरवरून आला होता. कदाचित अजिंक्यचा प्रयत्न झाला असता तर हा कॅच होऊ शकला असता. शुभमला हे अंतर जास्त कव्हर करता आलं नाही. आपण पाहतोय 22 चेंडू 34 धाव्यांची आवश्यकता. यावेळे चेंडू सुसाट सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. आपण पाहतोय आणि यावेळेस चेंडू आपण पाहतोय अडवलेला आहे. सनी चौधरीने हा चेंडू फील्ड केलाय. 21 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. यावेळेचा हा चेंडू बराचसा बाहेर टाकलाय. पंचांनी दंडित केलाय. वाईट चेंडू. पुन्हा एकदा जबरदस्त फटका खेळवलाय सनी चौधरीची. आज नुसती धावपळ झालीय. एकसष्ट धाबा या धावपलकावरती आलेल्या आहेत. 20 चेंडूमध्ये 27 या धावसंख्येची आवश्यकता आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये लखन राऊतचे चाहते भरपूर गोळा झालेले आहेत. परंतु षटक अजून त्याला भेटलेलं नाही. माझं निर्णायक षटक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे. यावेळेस
क्षेत्ररक्षक डाउन दी बॉल. रॉयल पाटील संघाची थोडीशी जमेची बाजू आहे. यावेळेस नवीन गोलंदाज आपण पाहतोय हर्षद चौधरी. सातवं षटक चालू आहे. त्याने 14 धावा खर्च केलेल्या आहेत. एक महत्त्वाची विकेट घेतली आहे. आपण पाहतोय अजूनही ओ जबरदस्त फटका सुपला शॉट सुपला शॉट. वेगवेगळे नावं आहेत या फटक्याला. शेवटचे 18 चेंडू आणि 25 धावेंची आवश्यकता आहे. आपण पाहतोय जिंकण्यासाठी अजूनही स्वराज स्ट्रायकर्स या संघाला. 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. त्रेसष्ट धावा या धावपलकावरती जोडलेल्या आहेत. शेवटचे 18 चेंडू 25 18 बॉल 25. सनी चौधरीला पुन्हा एकदा प्रमोट केलं गेलं आहे. सनी चौधरीने पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. रॉयल पाटील संघाकडे अजूनही एक महत्त्वाचा गोलंदाज पाठीमागे त्यांनी ठेवलेला आहे. मला वाटतं आज निखिल बाप्पू स्वतःवरती जबाबदारी घेतील किंवा स्वानंद चौधरीसुद्धा मला आज गोलंदाजीसाठी दिसू शकतात. कारण त्यांना विजय मिळवायचा आहे. त्यांच्यासाठी विजय महत्त्वाचा आहे. यावेळेस उजव्या स्टंपच्या खूप बाहेर होता. जवळजवळ दोन बॅट एकत्र केल्या तरी चेंडू आवरला नसता इतका दूरवरती टाकलेला हा चेंडू होता. सनी चौधरीवरती थोडासा दबाव आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. वाईट चेंडूने अतिरिक्त धाव आलेली आहे. ओ यावेळेस थोडासा कम बॅक करेल. उजव्या स्टंपच्या बाहेर ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. आपण क्षेत्ररक्षण खराब झालंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सहासष्ट धाबा या धावपलकावरती जोडलेल्या आहेत. 15 चेंडू 22 धाबा. सामना अजूनही बरोबरीत आहे मंडळी. दोन्ही संघाकडे 50-50 पर्सेंटेज आपण पाहतोय. सामना आहे. ओ यावेळेस सामन्यामधील हवा काढून घेतली आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चौदा चेंडू मध्ये आता 16 धाब्यांची आवश्यकता आहे. लखन राऊतच्या हातामध्ये हा झेल टिपला जाईल. आणखी एक विकेट समोर.
सात विकेट गमवलेले आहेत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। आतापर्यंत सात गडी बाद झालेले आहेत, आता फक्त तीन विकेट बाकी आहेत। काय घडेल मैदानाच्या आतमध्ये हे पाहावं लागेल। गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या छातामध्ये। पुन्हा एकदा आणखीन एक वाघाची दहाड फोडला पहाड, शिव छत्रपतींचा छावा। त्रेसष्ट अठ्याहत्तर धावा झालेल्या आहेत, शेवटचे बारा चेंडू आणि दहा धाव्यांची आवश्यकता आहे। मंडळी बारा चेंडू आणि दहा धाव्यांची आवश्यकता। हा शेवटचा चेंडूवरती जो जाता जाता इशारा केला ना, अतिशय जबरदस्त होता। कदाचित या सामन्यामध्ये पुन्हा एकदा स्वराज संघ आलेला आहे। बारा चेंडू दहा धाव्यांची आवश्यकता। प्रथमेश यावेळेस आपण पाहतोय हलक्या तरी खेळवलाय, गॅप शोधला होता। आपण पाहतोय पॉइंटचा शतरक्षक चेंडू फील्ड करेल, तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दोन धावा घेतलेल्या आहेत। स्वराज स्ट्रायकर संघाला आता माहिती आहे की मॅच आलेली आहे, त्यामुळे ते जास्त मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करणार नाहीत। ते सिंगल डबलने सामन्यामध्ये घुसणार आहेत। फक्त 11 चेंडू आणि 8 रन लागत आहेत। पंचांकडे अपील होतीये, अपील फेटाळून लावली। आपण पाहतोय नकार कळवलेला आहे। शेवटचे 10 चेंडू आणि 8 धाव्यांची आवश्यकता। यावेळेस पुढे सर सावध खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्लेट केला। आपण पाहतोय त्या ठिकाणी एक सिंगल येईल, एका सिंगलने धाव फलक पुढे जाईल। 9 चेंडू मध्ये 7 ही धावसंख्या आपण पाहतोय। यावेळेस जबरदस्त गोलंदाजी, थोडस स्टंप पासून दूरवर ती जाऊन मारण्याचा फटका होता, फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेस फसलेला आहे। आणि यावेळे क्षेत्ररक्षक कमालीचं क्षेत्ररक्षण आहे। एक सिंगल धाव इथे, एका सिंगल नाही 82 धावा, 7 चेंडू मध्ये 6 धाव्यांची आवश्यकता। आता फक्त एक षटकार पाहिजे, परंतु हा षटकार कोण खेळेल? चला मॅच सुरू करा। सात चेंडू मध्ये 6 धाव्यांची आवश्यकता आहे। यावेळेस मोठा ब्लास्ट करायचा होता, आपण पाहतोय। आणि यावेळेस कुठलाही धोका नसेल, एक खाली आहे आणि एकाच धावे समाधान मानावं लागेल। 83 ही धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती जमवलेली आहे। शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाव्यांची आवश्यकता।
आता शेवटचं षटक कोणाकडे असेल, निर्णायक षटक आहे. आता डिमांड डिमांड तर लखन रावची आहे, परंतु षटक कोणाला जाणार प्रेक्षकांच्या मनावरती नसतं, ही कर्णधाराच्या मनावरती असतं. शुभम चौधरी की लखन राऊत असे दोन प्रश्नचिन्ह आहेत आणि उत्तर काही क्षणातच येईल, कारण शेवटचे सहा चेंडू आहेत आणि पाच धाव्यांची आवश्यकता आहे. परंतु संघाचे संघ मालक स्वतःवरती जबाबदारी घेतील का, हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. आणि यावेळेस मला वाटतंय सगळे काही प्रश्न प्रश्नच राहिलेले आहेत, त्याचं उत्तर मिळालेलं नाही. त्याचं उत्तर असेल मैदानाच्या आतमध्ये शुभम आयकॉन प्लेयर. सहा चेंडू पाच धाव्यांची आवश्यकता, एक मोठा फटका सामना जिंकू शकतो, परंतु अरे हा कोण खेळेल, हा धोका पत्करायला तयार नसेल. योगेश चौधरींना माहिती आहे की हा धोक्याची घंटा होऊ शकते, कारण फक्त तीन विकेट अजूनही त्यांच्या शिल्लक आहेत पाठीमागे. शेवटचे सहा चेंडू पाच धाव्यांची आवश्यकता, मॅच अजूनही ऑन आहे. याच बरोबर मॅच विनिंग षटकार.